नमस्कार, मी पंजाब टेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लक जिल्हा परभणी. आज आहे 7 ऑगस्ट 2023. आजपासूनचा सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पावसानं उघड दिलेली आहे आणि सगळीकडे आता पावसाचा जोर ओसरला आहे. मग आता सगळ्यांना लागली चिंता, पाऊस कधी येणार. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो आता म्हणजे आज आहे 7 ऑगस्ट, म्हणजे आता 15 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. 16 ऑगस्ट पासून विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आणखीन सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी म्हणजे पाऊस असा असणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. दर महिन्याच्या म्हणजे आता हे झाला ऑगस्ट महिन्याच्या 15 ते 30 दरम्यान म्हणजे चांगला पाऊस पडणार. सप्टेंबरमध्ये तसंच होणार. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर जोरात पाऊस पडणार. ऑक्टोबरमध्ये तसंच होणार. 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर चांगला पाऊस पडणार. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन सर्वांना शेतकऱ्याला एक म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मागच्या वेळेस पाऊस झाला जुलै महिन्यात आणि त्याच्यानंतर काही धरणं भरले, पण काही धरणं आता भरायचे राहिले. तर सर्व सगळ्यांना सांगू इच्छितो आणखीन जवळपास 2.5 महिने पाऊस चालू राहणार आहे. 2.5 महिन्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडून त्या धरणामध्ये आवक यायला सुरुवात होईल. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. आता सध्या परिस्थिती बघितली तर आता 12 ऑगस्ट 11 ऑगस्ट 12 13 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी कुठंतरी म्हणजे सरी येणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण चांगला पाऊस 16 ऑगस्ट पासून तर 30 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस होणार आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो यावर्षी दुष्काळ काही पडणार नाही. पाऊस पडणार आहे फक्त थोडा म्हणजे 10-12 दिवसाची म्हणजे पावसाचा जो उसरत राहणार आहे परत पाऊस पडणार आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच 1 मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल.